माझ्याकडे साधारण सूर्या आला तो सुरुवातीला 8-9 वर्षाचा असताना. आमच्याकडे काय बीआरसी मध्ये आमचं स्वतःचं ग्राउंड असल्यामुळे आणि सगळे आमच्याकडे कॉलनीचीच मुलं असायची. तेव्हा आमच्याकडे सूर्य आला तेव्हा आम्ही जस्ट कोचिंग चालू केलं होतं. त्यात ही जी काही 7-8 जण होती त्यात हा सगळ्यात बेटर होता. आणि तो जेव्हा त्याला आम्ही खेळायला द्यायचो तो रॉ सगळा आला. बॅटिंग मिळालं की अगदी सगळ्यांना फटकवून काढायचा. हा, तो थांबायचाच नाही. त्यावेळेला त्याला हे जे धवल कुलकर्णी वगैरे जे आहेत ते सगळे सिनियर्स होते. आदित्य तरे, धवल कुलकर्णी वगैरे, हा त्यांच्यामध्ये 2-3 वर्ष ज्युनियर होता. आम्ही काय केलं की आता बोललो ह्याला जर पॉलिश करायचं तर ह्याला ह्यांच्याबरोबर ठेवायला लागेल. मग त्याला आम्ही त्यांच्याबरोबर जवळजवळ 3 वर्ष ठेवलं नेटमध्ये, त्यांच्याबरोबर पॉलिश करायला. आणि त्यानंतर मग तो एमसीच्या नेटमध्ये असा सिलेक्ट झाला. तो चांगला तयार झाला आणि नंतर त्याच्याकडे ताकद एवढी होती. 11-12 वर्षाचा जो झाला ना तेव्हा तो आमचं जे ग्राउंड आहे ते 60-65 यार्डाची बाउंड्री आहे, ती बाउंड्री अगदी सहज क्लिअर करतायचा त्यावेळेला. आणि त्याची एक मजा काय होती की तो तेव्हा आमच्याकडे खूप सिनियर चांगले चांगले होते सगळे. तर हा यायचा त्यांच्या मॅचला यायचा आणि हा साहेब येऊन बसायचा. बोलो सूर्या मॅच खेळणे को नाही मिळणे वाला आहे. बोलतो सर चलेगा भाई, दिनभर बैठेगा, फिल्डिंग मिळेगा फिल्डिंग करेगा, पाणी लेके जाना है पाणी लेके जायगा, सगळं करायचा. अगदी मॅचला आला किंवा मैदान सोडायचा नाही माणूस, तिथेच राहायचा. एमसीएच्या अंडर 14च्या ह्याच्यामधनं तो अंडर 16 मध्ये गेला आणि तिथून हा सुरुवात झाला. अंडर 16च्या मॅचेस होत्या, त्यांच्या लीगच्या मॅचेस होत्या. आणि एक मॅच होती त्यांची इकडे नॅशनलला क्रॉस मैदानला, तिकडे हा यांनी फायनल मॅचला सगळे सिलेक्टर बसलेले होते. आणि ह्यांनी एक माझ्याकडे ती बॅट अजूनही आहे, साधी DS ह्याची SDG बॅट. त्या बॅटनी त्यांनी 40 बॉलमध्ये 140 मारले. आणि ते सिलेक्टर त्याला नंतर विचारायला लागले तुम्ही इतना लंबा लंबा कैसा मारता. बोलतो सर मी मारतो म्हणून. आणि तिथून सूर्या झाला चालू, तो परत पाठी काय त्यांनी बघितलं नाही. मग तिथून 16 क्लिअर झालं, 19 गेला, तिथेही त्यांनी तो थांबला नाही. We were struggling at one stage and Surya Kumar Yadav, unbelievable knock. I think one of the best knocks I've seen from such a young guy with such a great head on his shoulder. He's got a great future. Nice to see about Surya Kumar Yadav is the consistency of last year. He started off well this season as well. First match, he was a bit of an anchor and you could see that he was trying to stay there in the partnership. Second match, because they were batting first and had to put a decent score on the board, he matched Rohit Sharma actually for strike rate as well. So that is called adaptability. What I see with Surya Kumar Yadav is I see brilliance, but I see consistency with that brilliance. First, from Surya's point of view, yes, it's a huge loss for KKR. Yes, he is a finished product because this is the right age as well. Yes, sometimes we push young cricketers into the national side too early.
could have been just because of talent and we can groom them and all that kind of stuff. But Surya is a guy, he's seen first class cricket, he's dominated first class cricket, he's been very consistent in IPL as well. He's 30, he's got another 6-7 years where he can actually deal with the ups and downs of international cricket, he can handle the pressure as well. So probably this is the right time.